नमस्कार, आप देख रहे हैं WS न्यूज जन जन की आवाज। खास खबर में आपका स्वागत है। आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो तुरंत करें। अपने मोबाइल पर खबर पाने के लिए बेल आइकन दबाएं और ज्वाइन बटन पर जाकर हमारे चैनल के सदस्य बनकर हमें आर्थिक सहयोग करें। आइए देखते हैं आज की खास खबर। आज दिनांक 29 दिसंबर 2021 रोजी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर एडवोकेट सुरेश माने सर यांच्या MK होटल वेज नॉन वेज ऑल डिश अवेलेबल। स्पेशल बिरयानी का एकमात्र स्थान यशोधरा नगर चौक पीली नदी नागपुर। एक बार अवश्य खिदमत का मौका दे। जोमैटो पर भी उपलब्ध। डॉक्टर एडवोकेट सुरेश माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान चौक नागपुर येथे सुबई चिंचोली तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर येथील 205 प्रकल्पग्रस्तांना घेऊन गेल्या 30 नोव्हेंबर 2021 पासून तर आज त्या बेमुद्द धरणे आंदोलनाला 30 दिवस पूर्ण झालेले आहे। या 30 दिवसांमध्ये जे वेकुलीच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू आहे ते आंदोलन म्हणजे जे 205 प्रकल्पग्रस्त शेतकरी आहे त्या 205 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची जमीन शेती ह्या वेकुलीने अधिग्रहण करून अद्याप गेल्या 10 वर्षापासून यांना आर्थिक मोबदला व नोकरी दिलेली नाही। यासाठी आम्ही संविधान चौक नागपूर येथे बेमुदत धरना आंदोलनाला 30 दिवस ओलांडून सुद्धा या वेकुली प्रशासनाला अद्यापही जाग आलेला नाही। आज या शेतकऱ्यांचा भूमी हिसकावून घेत आहे हे वेकुली आणि या शेतकऱ्यांना बेरोजगार करून यांच्यावर उपासमारीची पाळी आणत आहे। आमचा बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचा सरळ या वेकुलीवर आरोप आहे की या शेतकऱ्यांची शेती अधिग्रहण करून यांना बेरोजगार करत आहे। आमची मागणी सरळ आणि रास्त आहे की या भूमीचा जो तुम्ही अधिग्रहण केलेला आहे त्या भूमीचा मोबदला आणि त्यांना नोकरी द्या। आमची सरळ आणि रास्त मागणी आहे। गेल्या 30 दिवसापासून या वेकुलीची कसलीही भूमिका न पाहता आज आम्ही 29 डिसेंबर 2021 रोजी वेकुलीला निवेदन देऊन आज अशी मागणी केली की 30 दिवसापासून जे आंदोलन चालत आहे संविधान चौकामध्ये या आंदोलनामध्ये कसलाही तोडगा निघालेला नाही, म्हणून आज या 30व्या दिवशी आम्ही या 205 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी हे इच्छा प्रकट केली की जर तुम्ही आम्हाला नोकरी देत नसाल आणि आम्हाला बेरोजगार करत असाल, आमची जमीन शेती जमीन घेऊन आम्हाला बेरोजगार करत असाल तर आम्हाला इच्छा मरण प्रदान करा। आम्हाला जोपर्यंत जर नोकरी देत नसाल तर आम्हाला भूमिहीन होऊन बेरोजगार होऊन जगण्यापेक्षा भूकमरीची वाट बघण्यापेक्षा आम्हाला असं आंदोलन आपल्या हक्कासाठी व अधिकारासाठी लढत आम्हाला इच्छा मरण प्रदान करा। आम्ही या वेकुलीला आज हे सांगू इच्छितो की 48 तासांमध्ये जर या 205 प्रकल्पग्रस्तांना आर्थिक मोबदला व नोकरी दिली नाही तर 48 तासांनंतर आम्ही एक एक करून 205 प्रकल्पग्रस्त आत्मदहन करणार आणि या आत्मदहनाच्या मृत्यूचा सरळ सरळ जिम्मेदार हे कोल इंडिया लिमिटेड कोलकाता मुख्य महाप्रबंधक व तसेच मुख्य महाप्रबंधक वेकुली नागपूर आणि क्षेत्रीय प्रबंधक बल्लारपूर आणि तसेच माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, विजय वडेट्टीवार पालकमंत्री चंद्रपूर, सुभाष धोटे आमदार राजुरा, बाळू धानोरकर खासदार चंद्रपूर, महाराष्ट्र आघाडी सरकार कोयला मंत्री हे आदी राहील। जर का येत्या 48 तासांमध्ये आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर एक एक करून ह्या 205 प्रकल्पग्रस्त आपले आत्मदहन करणार। यह थी आज की खास खबर। फिर मिलेंगे एक विशेष खबर के साथ। तो देखते रहिए WS न्यूज। लाइक सब्सक्राइब करें। तमाम खबरों के लिए www.wsnews.in पर भेज दें। धन्यवाद।